हिंगनघाट उप विभाग द्वारा रेती डिपो से घर को योजना के रहते नवनिर्माण बांधकाम के लिए डिपो धारक द्वारा ऑनलाइन रेती रजिस्ट्रेशन होने के बाद सप्लाई किया जाता है, तब रेती की जगह कचरा और मिट्टी का सप्लाई डिपो मालक द्वारा किया गया। लाभकारक रेती की बोरी भर के तहसीलदार के दालन पहुँचा। शहर के उप विभाग में आने वाले वालधुर गांव परिसर के रहने वाले कृपाकर उर्कुड़ा जी बाड़पुते, इन्होंने अपने घर कुल बांधकाम के लिए 4 ब्रास रेती ऑनलाइन प्रणाली द्वारा बुक की थी। कुल 8,500 रुपए इसके लिए खर्चा हुए, लेकिन डिपो धारक द्वारा सप्लाई की गई रेती नहीं रहते हुए मिट्टी और कचरा सप्लाई किया गया। संबंधित लाभधारक ने सप्लाई किए हुए मिट्टी और कचरे को बोरी में भर के तहसीलदार हिंगनघाट के दालन में पहुंचते हुए संबंधित प्रकार की जानकारी तहसीलकार को इस बारे में दी गई। तहसीलदार हिंगनघाट ने संज्ञान देते हुए संबंधित प्रकरण की जांच करते हुए उचित कार्यवाही करने का आश्वासन लाभधारक को दिया है और तत्काल कार्यवाही की बात भी कही है। घरकुल धारकांना मोठ्या प्रमाणात जे ऑनलाइन रेती दिले, ऑनलाइन रेती जी आहे डेपोतून पुरवल्या जाते, पण ही डेपोतून पुरवली जाणारी रेती खरंच रेती असते का हाही एक विषय आता निदर्शनात आला आहे। हिंगणघाट शहरातील तहसील कार्यालयात चक्क रेतीधारक जे आहे त्यांना जो पुरवठा झाला ती रेतीच घेऊन आली आहे। मला सांगा दादा, कुठं राहता, काय प्रकार झाला आपल्यासोबत? गाव वालदूर, मी कृपाकर बारबुदे, हे रेती ऑनलाईन केली आहे 100 रुपयात। 8,400 रुपये टिप्परवाल्याने घेतले आहे अन्नाची मेहनत। तसेच हे आता मी तहसीलदार साहेबाला दाखवला। कशा प्रकारची रेती आपल्याला आली आहे? पूर्ण गोटे चिला माती एकही कामात याज उगती नाही, नुसते गोटेन रे हे आहे बेकार बेकार, पूर्ण चिला वगैरे पूर्ण बेकार आहे। हे जी रेती आहे, ह्या रेतीचा पुरवठा कुठल्या डेपोतून केला गेला आपल्याला? शेकापूर नाही, आपला हे दारुडा डेपो, हो दारुडा डेपो म्हणून चांगले आणतो म्हणत होते, हे ऑनलाईन करायला लावली ना, हे पूर्ण हे घरकुलच्या कामासाठी हे सलाबसाठी आणली आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तहसीलदार साहेबाशी आपण गेले, तहसीलदार साहेबांना रेतीसुद्धा दाखवली, काय म्हणणं आहे ह्या रेती संदर्भात काय भरणं? आता आमचं म्हणणं आहे का ह्या रेतीचं कसं का करायचं बा, हां त्याने हे बोलले का आम्ही आता कम्प्लीट करतो, हे रेती आता तुम्हाला नवीन दुसरी देतो असे म्हणाले ते तहसीलदार साहेब। तहसीलदार साहेबांनी तुम्हाला ज्या सूचना केल्या त्या संदर्भात आपण निवेदन दिलं आहे? हो निवेदन दिलं आहे, आता ह्या माल आणला आहे। म्हणजे आता रेती जी आहे मातीयुक्त किंवा चिलायुक्त रेती तर दिसतच नाही, ते तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता। रेतीचा जो प्रकार आहे हा रेती खरंच रेती आहे का तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता, रेती आहे का माती आहे, काय प्रकार आहे हा रेतीचा नेमका समजत नाही आहे। हिंगणघाट शहरातील दारोडा डेपोमधून जे आहे रेतीचा पुरवठा करण्यात आला आहे, तेव्हा हिंगणघाट शहरातल्या जे तहसील कार्यालयात चक्क रेतीधारक रेतीची चुंगळीच घेऊन तहसीलदाराच्या दालनात पोहोचले आहे। म्हणजे एकीकडे अवैध रेतीचं मोठ्या प्रमाणात जे आहे अवैध रेतीचं जे वाहतूक सुरू आहे, पण एकीकडे जे रेती ऑनलाईन रेती करतात त्यांना कशा प्रकारची रेती जे पुरवठा केली जाते हा मोठा प्रकार जो आहे आज उघडकीस आला। डेपोमधून रेती जी आहे सप्लाय करण्यात आली, ऑनलाईन जे घरकुलसाठी रेती जी आहे सप्लाय करण्यात येतात। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहे हरणजी, त्यांच्याशी बोलूया। रेती मला सांगा, ही रेती जी आहे मोठ्या प्रमाणात रेती आहे का की किंवा का आहे, काय म्हणणं आहे आपल्याला? हे रेती जेव्हा यांच्याकडे पोहोचली तेव्हा लगेच यांचा कॉल आला होता माननीय श्री मधुसूदन हरणे यांना की अशा प्रकारचं इथे असं रेती प्रकारे असे निकृष्ट दर्जाची रेती आम्हाला पोचली आहे, त्वरित त्याचे व्हिडिओ काढले, फोटोज काढले आणि त्यांना एक सॅम्पल म्हणून तहसीलदार साहेबांना पाठपुराव्यासाठी पाठवण्यात आलं। आज ते इथे तहसील ऑफिसला आले आहे, त्यांनी सगळ्या प्रकारात तहसीलदाराला सांगितलं आहे। तर कशाप्रकारे एका सामान्य जनतेची दिशाभूल केली जाते, कशाप्रकारे एक सामान्य जनतेला म्हणजे त्याला काही न घेणं देणं असताना तरीसुद्धा त्याची दिशाभूल करण्यात येते, याच्यासाठी शासनाने त्वरित निर्बंध लावून कठोर ते कठोर शिक्षा त्या रेती ज्यांनी पण सप्लाय केली ते कुठून पोर्टलवरूनच त्या रजिस्ट्रेशन करून त्यांनी मागितली होती। तर ह्या पूर्ण शासनाच्या निगडीत असलेला कार्यक्रम आहे आणि तिथेच असं दुजाभाव होणारं वातावरण जर निर्मित होत असेल, दुजाभावच म्हणायला कारण नाही, कारण आपल्या लोकांना जर चांगली रेती देत असेल, दुसऱ्या लोकांना जर खराब रेती देत असेल, ते एक दुजाभावाचं वातावरण शासन करत आहे का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह शासनावर आहे। तरी तहसीलदार साहेबांना एक नम्र विनंती आहे की हा प्रकार फक्त वालदूरमध्येच घडला का किंवा आणखी कुठल्या गावात घडला आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, याचा पण एक लक्ष देऊन काम करायला हवं, अशी एक प्रशासनावर प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवायला हवं अशी एक आमची
एक यांचा सहकारी म्हणून एक विनंती आहे, तरी यावर त्वरित कारवाई करून दोषींना सदा कारवाई व्हायला पाहिजे. मला सांगा, हे खरंच रेती आहे का आलेली? आता ते चित्र सगळं तुमच्या समोर आहे, ते रेतीचं आहे की माती आहे की गोटे आहे, चित्र सगळं व्हिडिओग्राफीद्वारे तुमच्या समोर आहे, ज्याची शहानिशा करून तहसीलदारा साहेबांसमोर पण ते चित्र आहे. आता रेतीचे प्रकार कुठले नाही, कुठल्या प्रकारची रेती आहे ते आम्हालाच नाही कळून राहिली. एकूणच रेतीच्या प्रकारामध्ये एक नवीन प्रकार आला असंच काही म्हणावं लागेल, कारण त्या रेती पुरवठादाराकडून जे रेती पुरवायला पाहिजे होती ते रेतीच पुरवल्या गेली नाही असंच काही म्हणावं लागेल. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट.